नवी मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केलाय. 4,910 कोटींचा अर्थसंकल्प असून 4,908 कोटी खर्च दाखवण्यात आलाय. कोरोना काळापासून महानगरपालिकेचं उत्पन्न घटलं असलं तरी अर्थसंकल्प 5,000च्या घरात बनवला असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याबाबत फुगीर आकडे नसून पुढील वर्षी मनपाचे उत्पन्न वाढवणार असल्याचा दावा आयुक्त अभिजित बांगर यांनी केला. दरम्यान कोरोना काळात न झालेल्या कामांची यादी पुढील अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. यावेळी नवी मुंबई मनपाच्या काही धोरणात्मक कामांची माहिती मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. चालू वर्षामध्ये काही प्रोजेक्ट नवीन आपण हाती घेतलेले आहेत महत्त्वाचे. सेक्टर 17 वाशीमध्ये पाम बीच मार्गावरनं पुण्याकडे जाण्याकरता सायन पनवेल हायवेला उड्डाणपूल बनवला जातोय. ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भे रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यासमोर उड्डाणपूल बांधण्याचं काम जे आहे ते लवकरच सुरू करण्यात येईल. ऐरोली सेक्टर 5 नाट्यगृहाचं काम जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की वंडर पार्कमध्ये 8.5 एकर क्षेत्रामध्ये अभिनव स्वरूपाचा सायन्स पार्क सुरू करण्याचा जो मागच्या अनेक वर्षांपासूनचा प्लान झालेला प्रोजेक्ट आहे जो आता प्रत्यक्षामध्ये सुरू झालेला आहे. दिस इज अनदर अट्रॅक्शन ऑफ नवी मुंबई ॲज अ सिटी. MIDC क्षेत्रामधलं 15 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं जाळं आपण आता पूर्ण करतोय. ते काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. पाणीपुरवठा शहरातला सक्षम करण्यासाठी ESR GSR ज्या म्हणतो आपण एलिव्हेटेड टाक्या आणि ग्राउंड लेवलच्या टाक्या वाशी तुर्भे नेरूळ दिघा आणि ऐरोली या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीमध्ये शहरातील एकूण चालू वर्षामध्ये 9,068 म्हणजे 9068 एवढ्या स्ट्रीट लाईट LED कन्वर्ट केलेल्या आहेत चालू वर्षी. प्लस येत्या अंदाजपत्रकीय वर्षात म्हणजे येत्या आर्थिक वर्षामध्ये 35,004 म्हणजे 35,004 एवढ्या सोडियम वेपर फिटिंग ज्या आहेत त्या LED आपण कन्वर्ट करून घेणार आहोत. AB News मराठीसाठी कासिम अली सय्यद नवी मुंबई.